subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. सिक्योरिटी गार्ड के केबिन में लघुशंका करने के कारण गुस्से में आरोपी ने दूसरे गार्ड की हत्या। नवी मुंबई के तुर्भे वाड़ीलाल केमिकल्स लिमिटेड कंपनी के सिक्योरिटी केबिन में लघुशंका करने के कारण एक 48 वर्षीय सुरक्षा गार्ड को मौत के घाट उतार दिया गया। जानकारी के अनुसार कंपनी के सिक्योरिटी केबिन में दोनों सुरक्षा गार्ड ने शराब पी ली और केबिन में विनोद भाई सदस्य ने केबिन में लघुशंका करने लगा, जिससे गुस्साए भानुचंद सिंह तोमर ने विनोद को जूते और छड़ी से पीटना शुरू कर दिया, जिसके वजह से विनोद की मौके पर ही मौत हो गई। ये मामला पुलिस स्टेशन में दर्ज कर भानु सिंह तोमर उम्र 37 को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इस बारे में अधिक जानकारी देते हुए परिमंडल 1 के DSP सुरेश मेंगड़े ने अधिक जानकारी दी है। 12 तारखेला फेब्रुवारी महीन्याच्या 12 तारखेला तुर्भे MIDC पुलिस स्टेशन मध्ये एक वाड़ीलाल केमिकल कंपनी है। या केमिकल कंपनी सिक्युरिटी चेम्बर मध्ये केबिन मध्ये एक विनोद भाई सदाशिव पाटील नावाचा इसम मयत अवस्थेमध्ये मिळून आला होता। वॉचमन सिक्युरिटी गार्ड त्याबद्दल 174 कलमखाली तुर्भे MIDC पोलीस स्टेशनला 68/21 आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला होता। यामध्ये मयताच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या मोठ्या जखमा नव्हत्या, कपाळाला एक छोटीशी जखम होती। परंतु तुर्भे पोलिसांना याबाबत साशंकता होती की या मृत्यूमध्ये काहीतरी गडबड आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट्समध्ये सदर इस्माचा मृत्यू हा जखम डोक्याला होऊन त्याचा मृत्यू अशा प्रकारचा होता। अधिक तपास केल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये घातपाताचा प्रकार आहे। पोलिसांनी तांत्रिक आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे वेगाने तपास करून पोलीस निरीक्षक सुनील कदम व त्यांचं टीमनं यामधील जो आरोपी आहे ज्याचं नाव भानुसिंग तोमर आहे, हे दोघेही गुजरातचे राहणारे आहेत, अहमदाबाद गुजरातचे, या आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्यानं आपण हा गुन्हा केल्याचं कबूल केलं। या गुन्ह्यामागचं कारण असं होतं की हा जो हे दोघे दोस्त होते, दोघे एकत्र दारू प्यायचे, एकत्र जेवण करायचे, एकत्र झोपायचे। त्या दिवशी त्यांनी दारू पिल्यानंतर हा जो मयत आहे विनोदभाई पाटील यानं केबिनमध्ये लघुशंका आणि संडास केल्याचा राग आल्यामुळं त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्याच्यामध्ये तो पडला आणि पडून त्याच्या कपाळाला जखम होऊन त्याचप्रमाणे पोटामध्ये जखमा होऊन त्याचा मृत्यू झाला। 302 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास क्राइम PI सुनील कदम आणि त्यांचे सहकारी करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवार साथ पंकज बेनवंशिक रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।